तर सध्या भारतामध्ये आणि सर्वत्र आतड्याचा कर्करोग होण्याचं प्रमाण हे वाढत चाललेलं दिसतंय, तर डॉक्टर आपण याबद्दल काय सांगाल? आतड्याचा कर्करोग हा जगातला सुमारे तिसऱ्या क्रमांकावरती आढळणारा असा कॅन्सर आहे. दरवर्षी सुमारे 14 लाख लोकांना आतड्याचा कर्करोग होताना दिसतो. यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आतड्याचा कर्करोग हा बहुतांशी सुमारे 50% हा टाळता येण्याजोगता आहे, कारण त्याची कारणं ही लाईफस्टाईलमध्ये आढळतात. आपली सगळ्यांची सध्याची बदललेली लाईफस्टाईल, आहाराच्या सवयी, या सगळ्यांचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरातली जी जीन्स असतात ही वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या आपण एक विशिष्ट प्रकारचा आहार खात असतो, आणि अचानक जर आपल्या आहारामध्ये सातत्याने बदल होत गेले तर आपल्याच शरीरातली जीन्स ही कन्फ्यूज होतात आणि त्यांना कळेन असं होतं की हे कुठले पदार्थ आपल्या अवतीभोवती यायला लागलेले आहेत. आणि शरीराचं एन्व्हायरमेंट, शरीराच्या आतमध्ये पेशींच्या अवतीभोवती असणारं जे एन्व्हायरमेंट आहे ते बदललं जातं आणि त्यामुळे कॅन्सर वाढायला पोषक अशी परिस्थिती निर्माण होते. पिढ्यानपिढ्या नॉनव्हेज न खाणारी मंडळी अचानकपणे नॉनव्हेज खायला लागतात. पिढ्यानपिढ्या चीज, पनीर हे आपल्या आहारांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नसणारे पदार्थ किंवा त्याच्या रेसिपीज ज्या आपल्या आहारामध्ये नसतात किंवा नसायच्या त्या आपल्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू होणे, या छोट्या छोट्या बदलांपासूनसुद्धा आपल्या शरीरामधलं वातावरण बदलतं आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून आतड्याचा कर्करोग वाढायला मदत होते. जसा बदललेला आहार तसेच बदललेले आजार किंवा सातत्याने आढळणारे आजार हेही आतड्याच्या कर्करोगाचं एक महत्त्वाचं कारण आहे. सर्वसामान्यपणे आढळणारा आजार म्हणजे ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये सिम्पली ॲसिडिटी म्हणतो किंवा आपल्याला पित्त होणे, अत्यंत साधी समजली जाणारी घटना आहे. किंवा घराघरामध्ये प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणाला ना कोणाला तरी सातत्याने पित्त होतं, मळमळत असतं, उलट्या येतात, मधनंच पोट दुखत असतं, भूक कमी होते, डोकं दुखण्याची सवय असते, या तक्रारी वर्षानुवर्ष राहिल्या तरी देखील त्याचं पर्यवसान आतड्याच्या कर्करोगामध्ये होतं. तर क्रॉन्स डिसीज किंवा अल्सरेटिव्ह कोलायटीस यासारखे जे आतड्यांचे आजार असतात की जे खरं तर वेळीच योग्य उपचार केले तर आयुर्वेदीय उपचारांनी निश्चितपणे बरे होणारे हे आजार आहेत. जर असं झालं नाही तर मात्र या आजारांचं पर्यवसान हे आतड्याच्या कर्करोगात होताना दिसतं. डॉक्टर, आतड्याच्या कर्करोगाबद्दल आत्ताच आपण माहिती दिली. आतड्याचा कर्करोग कोणत्या अवयवांमध्ये पसरतो आणि त्याच्यावरचे उपचार हे कशा पद्धतीचे असतात? हा खूप महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे शिवराज. सुमारे 70% रुग्णांमध्ये हा यकृतामध्ये पसरताना दिसतो, तर काही रुग्णांमध्ये हा फुफ्फुसाच्या प्रदेशीसुद्धा पसरताना दिसतो. साधारणतः आतड्याचा कर्करोग झाल्याच्या कालावधीनंतर 10-11 महिन्यांच्या सरासरी कालावधीमध्ये हा आजार दुसरीकडे पसरताना दिसतो. आणि नेमकी हीच गोष्ट ध्यानात घेऊन आयुर्वेदीय चिकित्सेच्या मार्फत हा आजार परत यकृतभागी किंवा फुफ्फुसामध्ये किंवा इतरही कुठल्या अवयवांमध्ये पसरू नये ही गोष्ट निश्चित साध्य करता येते. आणि हा जो मधला इंटरिम पिरियड असतो या काळामध्ये नियमित रसायनांचं सेवन, यकृताचं दौर्बल्य जर काय असेल तर यकृताला सक्षम बनवणे, लिव्हरची स्ट्रेंथ, लिव्हरची इम्युनिटी वाढवणे, शरीराची सार्वदैहिक इम्युनिटी वाढवणे आणि हा कॅन्सर दुसऱ्या ठिकाणी पसरणार नाही याकरता प्रतिबंधात्मक उपाययोजना निश्चित करता येते. आमच्याकडे कोलोरेक्टल कॅन्सरकरता खूपच चांगल्या प्रकारची चिकित्सा आहे. लोकांना 7-7, 8-8, 10-10 वर्षसुद्धा ही मंडळी आज व्यवस्थित आणि 100% निरोगी असं आयुष्य जगत आहेत. इथे मला एक अतिशय छानशी केस आठवते. त्या अतिशय तरुण अशा महिला आमच्याकडे आल्या, सुमारे 2007ची गोष्ट आहे ही, आणि त्यांना आतड्याचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. पहिलंच ऑपरेशन 2007 साली झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी केमोथेरपीची चिकित्सा पूर्ण घेतली. 9 महिने त्याच्या झाल्यानंतर, पहिला कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर 9 महिने झाल्यानंतर त्यांना परत पोटात दुखायला लागलं. सीटी स्कॅन केल्यानंतर असं लक्षात आलं की परत आतड्याच्याच ठिकाणी या कॅन्सरचा प्रादुर्भाव झालेला आहे. म्हणून नंतर परत एकदा त्यांची सर्जरी करून जो दूषित भाग होता तो काढून टाकण्यात आला. म्हणजे त्यांच्या नवऱ्याने केलेलं विधान असं आहे की जसं 9 महिन्यानंतर मूल जन्माला येतं तसं आमच्याकडे दर 9 महिन्यानंतर हा कॅन्सर परत प्रादुर्भाव होताना दिसतो. हा सर्जरीने काढून टाकलेला कॅन्सर परत सुमारे 9 महिन्यानंतर यकृतभागी आला आणि त्याही वेळेला त्यांची सर्जरी झाली. आणि त्यावेळेला मात्र डॉक्टरांनी सांगितलं की आता
हा इतका ॲग्रेसिव्ह स्वरूपाचा कॅन्सर आहे की याला आपण इतक्या सातत्याने शरीरावरती ऑपरेशन्स करू शकत नाही. आणि मग ही मंडळी आयुर्वेदीय चिकित्सा घेण्याकरता आमच्या दवाखान्यामध्ये आली एकाच तत्वाने की पहिल्यांदा ह्या पेशंट्सना सातत्याने शस्त्रक्रिया करून त्यांच्या शरीराची जी हानी झालेली होती, केमोथेरपी घेऊन त्यांच्या शरीराची जी हानी झालेली होती, त्याच्यातनं रुग्णाचं मनोबल आणि शरीराचं बल वाढवणे हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून आयुर्वेदीय चिकित्सा सुरू केली आणि नियमित रसायनांचं सेवन त्यांना दिलं. आणि दर 6 महिन्यानंतर आम्ही आमच्या स्टँडर्ड प्रोटोकॉलप्रमाणे प्रत्येक पेशंटचा पेट स्कॅन, सी टी स्कॅन, एच आर सी टी, जे जे काही आवश्यक असेल ते करतो. आणि त्याच्यामध्ये त्यानंतर जो कॅन्सर इतका ॲग्रेसिव्ह आणि सातत्याने प्रादुर्भाव होणारा अशा स्वरूपाचा होता, तो आज 2016 साल असतानासुद्धा ती महिला अत्यंत 100% कॅन्सरमुक्त आहे आणि 4 ते 5 किमान पेट स्कॅन त्याच्यानंतर झालेले आहेत. आता आम्ही फक्त सोनोग्राफी करून खात्री करून घेतो कुठे शरीरामध्ये काही गडबड नाही ना. ते सांगण्याचा मुद्दा असा आहे की कोलोरेक्टल कॅन्सरसारखा कॅन्सर की ज्याचं प्रमाण भयानक पद्धतीने वाढतं आहे, त्याचा प्रादुर्भाव नुसता वाढतं आहे असंतलं नसून एकदा त्याची ट्रीटमेंट केल्यानंतर तो परत येण्याचं प्रमाणही तितकंच भयावह आहे, तर तो आयुर्वेदाच्या पद्धतीने निश्चितपणे आपल्याला त्याचा प्रादुर्भाव किंवा रिकरन्स हा टाळता येऊ शकतो.